नमस्कार बी एड अभ्यासक्रमांच्या प्रवेशाकरता जी कॅप प्रोसेस सुरू झालेली आहे म्हणजेच पहिला कॅप राऊंड जो होणार आहे तर त्या करता, जी ऑनलाईन नोंदणी प्रक्रियेकरता उमेदवारांना म्हणजेच विद्यार्थ्यांना दिनांक बारा ऑक्टोबरपर्यंत ऑनलाईन करता ऑनलाईन रजिस्ट्रेशन करण्याची मुदत देण्यात आली आहे याचबरोबर सदरच्या विद्यार्थ्यांनी ज्यांना बी एड अभ्यासक्रमांकरता प्रवेश घ्यायचा आहे तर अशा विद्यार्थ्यांनी दिनांक बारा ऑक्टोबरपर्यंत पोर्टलवरती नवीन रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे आणि त्याबरोबर आपली सर्व कागदपत्रे अपलोड करायची आहेत आणि स्क्रुटिनी मार्फत व्हेरीफाय करून घ्यायचे आहेत आणि याबरोबर सदस्य नोंदणी करण्यासाठी बारा ऑक्टोबरपर्यंत मुदत देण्यात आली असून ऑनलाईन अर्ज तुमचा व्हेरीफाय करण्यासाठी किंवा काही कागदपत्रे जर तुमच्याकडून राहिली असतील तर अशी कागदपत्रे व्हेरीफाय करण्यासाठी पंधरा ऑक्टोबरपर्यंत येथे मुदत असणार आहे परंतु सध्या पोर्टलवर एकूण छत्तीस हजार तेवीस उमेदवारांनी रजिस्ट्रेशन केलं आहे आणि यापैकी सव्वीस हजार चारशे सत्याहत्तर उमेदवारांनी ॲप्लिकेशन लॉक केलं आहे आणि यातील फक्त पंधरा हजार अडतीस उमेदवारांचे अर्ज व्हेरीफाय झालेले आहेत आणि इतर उमेदवारांचे अर्ज प्रतीक्षेत आहेत त्यामुळे व्हेरीफाय ज्यांनी डॉक्युमेंट करून घेतलेले आहे आहेत अशा उमेदवारांची संख्या लक्षात घेता जवळपास एक आठवडा किंवा सहा ते सात दिवस तुम्हाला मुदतवाढ मिळण्याची शक्यता आहे आणि याची अपडेट बारा ऑक्टोबरनंतर पोर्टेलवर दिली जाईल आणि याचबरोबर सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे ज्या उमेदवारांकडे कास्ट सर्टिफिकेट म्हणजेच कास्ट व्हॅलिडिटी त्याचबरोबर ईडब्ल्यू एस प्रमाणपत्र आणि त्याचबरोबर नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र उपलब्ध नाही तर अशा उमेदवारांनी सदस्य रिसिप्ट तुम्हाला अपलोड करायचे आहे तर रिसिप्ट अपलोड करण्यासाठी तुम्ही कॅप राऊंडच्या म्हणजे दोन कॅप राऊंड होणार आहेत सध्या तरी तर याच्या शेवटच्या कॅप राऊंडच्या प्रोसेसपर्यंत तुम्ही सदरचे नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र अपलोड करणे बंधनकारक आहे आणि तोपर्यंत तुम्ही ही रिसिप्ट म्हणजेच पावती तुम्ही वापरू शकता अशा प्रकारे ज्या विद्यार्थ्यांकडे डॉक्युमेंट नाही आहेत तर अशा उमेदवारांनी रिसिप्ट अपलोड करून हा ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे त्यामुळे अशा प्रकारे उमेदवारांनी लवकरात लवकर रजिस्ट्रेशन करून आपले डॉक्युमेंट व्हेरीफाय करून घ्यायचे आहेत आणि यानंतर स्क्रुटिनी झाल्यानंतर जी पंधरा तारखेपर्यंत होणार आहे त्यामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे मुदतवाढ होण्याची शक्यता आहे आणि ते झाल्यानंतर उमेदवारांची मेरिट लिस्ट अल्फाबेटिकल ऑर्डरप्रमाणे पोर्टलवर प्रसिद्ध करण्यात येणार आहे आणि मेरिट लिस्टनंतर उमेदवारांचे आक्षेप मेरिट लिस्टमध्ये काही जर त्रुटी राहिलेली असतील तर त्या संदर्भात आक्षेप मागवण्यात येतील आणि पुन्हा अंतिम मेरिट लिस्ट तुम्हाला प्रसिद्ध केली जाईल आणि त्यानंतर कॅपरावं वन कॉलेजमध्ये ॲडमिशन घेण्यासाठीची प्रोसेस सुरू होणार आहे त्यामुळे लवकरात लवकर ज्या उमेदवारांचे फॉर्म भरायचे राहिलेले आहेत अशा उमेदवारांनी रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे आणि जर तुमच्याकडे ओरिजिनल जर डॉक्युमेंट नसेल तर अशा उमेदवाराने पावती रिसिप्ट अपलोड करून आपलं व्हेरिफिकेशन कम्प्लीट करून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे कॅप करता संभाव्य मेरिट लिस्ट कशी लागते तर या संदर्भातला व्हिडिओ लवकरच आपल्या चॅनलवरती अपलोड करण्यात येईल त्यामुळे बी एड अभ्यासक्रमांच्या म्हणजेच कॅप राऊंड संदर्भात महत्त्वाच्या अपडेट्स मिळवण्याकरता आपल्या मराठी अपडेट गुरु या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा